नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। आज आहे गुरुवार आणि वाजले आहे संध्याकाळचे 7:30। आता सुज्ञा जाते तिच्या आत्तीकडे ट्युशनला जाते। रेडी झाली आहे ट्युशनला जायला माझी ले, तर जाऊया ना आपण आत्तीकडे। ॲक्च्युली आमचं ते दुकान आहे, तिथून जवळच तिची आत्तू राहते, तिकडे ती जाते ट्युशनला। आणि हां, तुम्हाला मला सांगायचं आहे की दुकान म्हटलं की फक्त असं खाण्यापिण्याचं म्हणजे असं जनरल स्टोर असं नाही। सुहास एक नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे माझ्या हजबंडने, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन आता की काय बिझनेस स्टार्ट केला आहे तो। आणि जर तुम्ही गोरेगावकर असाल किंवा गोरेगावच्या आसपास कुठे राहत असाल किंवा काही कामानिमित्त गोरेगावमध्ये येत असाल ना, तर तुम्ही आमच्या दुकानाला नक्की भेट द्या, जिथे तुम्हाला छान छान पदार्थ खायला मिळतील, चाट खायला मिळेल, सँडविचेस खायला मिळतील। तर हा बिझनेस आहे आणि तुम्हाला मी दाखवते। आणि तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की सगळे जे पदार्थ आहे, सगळे जे बनतं ते आमच्या घरामध्ये म्हणजे होममेड असतं, त्याच्यामुळे असं काही चिंता नाही तुम्हाला की कुठेतरी रस्त्यावरचं म्हणजे बाहेरचं काही बनवलेलं असेल वगैरे, सगळं घरातच बनतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। तर चला आपण निघूया आता, कारण सुज्ञाला लेट होतं आहे। आणि हां, आज आहे गुरुवार, तर स्वामींची मी पूजा केलेली आहे। स्वामींची सुंदर बघा, म्हणजे इतकं छान वाटते मूर्ती। आज एक तर गुरुवार आहे आणि एक अशी तेजपुंज स्वामींची मूर्ती बघू शकता। आणि हा तांब्या आहे, तारक मंत्राचं पाणी आहे, मी करते तारक मंत्राचं पाणी आणि पिते, तर ते बनवलेलं आहे। आणि ही स्वामींची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता आपले स्वामी किती छान दिसत आहेत। तर चला मग आता निघूया, चला बेटा। तर हे आहे आमचं शॉप आणि हे आहेत माझे मिस्टर जे बनवत आहेत शेवपुरी। आमच्या इथे आमच्या दुकानाचं नाव आहे सरस्वती मसाले अँड स्नॅक्स। हे गोरेगावमध्ये जर गोरेगाव वेस्टला कोण राहत असेल तर तिकडे बांगूरनगरला जो कोणाला माहिती असेल, जे आता नवीन HDFC जी शाखा बांगूरनगरची जी इथे आलेली आहे त्याच्याच बरोबर त्याच लेनमध्ये म्हणजे आहे दुकान। तिथून आय थिंक 6वं ते 7वं दुकान असेल, जर कोणालाही तुम्ही विचारले तर तुम्हाला डायरेक्टली आणून सोडतील तिकडे। आणि बाजूला आमच्या किरण सलॉन म्हणून आहे आमचं बाजूचं जे शॉप आहे जे खूप फेमस आहे आमच्या इथे एरियामध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही आमच्या दुकानापर्यंत पोहोचू शकता। तुम्हाला जर छान छान घरगुती चाट आणि सँडविचेस खायचे असतील तर, आणि तुम्ही जर बघाल ना इथे जे बोर्डवरती जे रेट्स लिहिलेले आहेत सँडविचेसचे आणि चाटचे, ते एकदम रिझनेबल आहेत, त्यामुळे तुमच्या खिशाला परवडतील असंच आहे। तर नक्की भेट द्या जर तुम्ही गोरेगावकर असाल किंवा गोरेगावमध्ये जर काही कारणानिमित्त येत असाल तर नक्की या, तुम्ही रेट्स इथे बघू शकता। आणि सगळं घरगुती आहे, डोंट वरी अबाउट इट की का म्हणजे काही म्हणजे बाहेरचं वगैरे काही असेल तसं काही नाही, सगळं होममेड आहे, सगळं सुहास स्वतः बनवतात। जसं की पाणीपुरीचं पाणी असेल, हे तुम्ही आमचं पाणीपुरीचं पाणी बघू शकता, हे स्वतः बनवतात, त्याच्यामुळे याची चव फार उत्तम असते। हे हाय, तर आलो आहोत आम्ही, सुज्ञा माझी ट्युशनवरनं आलेली आहे। बेबी हाय कर सगळ्यांना। हाय। तर आली आहे ती ट्युशनवरून आणि आता रात्रीच्या जेवणाला काय करायचं, मला वाटतं हा सगळ्याच महिलांना ना पडलेला प्रश्न असतो की दुपारच्या जेवणाला काय करायचं, रात्रीच्या जेवणाला काय करायचं, सकाळ नाश्त्याला काय करायचं, काय करायचं, काय करायचं, क्वेश्चन मार्क्स असतात। तर ह्या क्वेश्चन मार्क्सचं उत्तर म्हणून मी आज बनवणार आहे एक मस्त चटणी, लसूण आणि शेंगदाणा चटणी ज्याला बोलू शकता तुम्ही। ही चटणीमध्ये तुम्ही पाणी घालायचं नाही आहे, म्हणजे ही सुकी चटणी आपण जी वडापावबरोबर चटणी वगैरे खातो बघा, तशी चटणी तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता, चपातीबरोबर खायला घरीही खाऊ शकता। आता जसं की घरी जर वडापाव वगैरे केला तर त्याच्याबरोबर ओके त्याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही। तर अशी चटणी बनवणार आहे मी ना, मागच्या माझ्या स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये ही अशा प्रकारची चटणी बनवली होती, पण मला वाटतं त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घातले नव्हते असं मला वाटतं आहे। आणि ती फार म्हणजे फार टाईम झाला त्याला, एक 2-3 महिने तरी नक्कीच झाले असतील, त्याच्यामुळे जे आता जे नवीन आपले जे सबस्क्रायबर ॲड झालेले आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल। तर मी परत एकदा ती बनवणार आहे, तर तुम्हीही बनवून बघा। हार्डली 5 मिनटं लागतात बनायला आणि ही चटणी अक्षरशः 15 ते 20 दिवस तुम्ही बाहेर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे, बाहेर एखाद्या काचेच्या बरणीत वगैरे ठेवलात ना तरी मस्त टिकते। असं नाही की खोबरं आहे म्हणून खवट असा वास येतो वगैरे, असं काहीही होत नाही। तर तुम्ही करून बघू शकता, तर ती मी करणार आहे। आणि जसं तुम्ही आता बघितलं, मी आता जी क्लिप ॲड केली होती
की माझ्या मिस्टरांचा जो बिझनेस आहे त्यांनी जो नवीन सुरू केलेला आहे सँडविचेस आणि चाटचा, तर कसं होतं कधी कधी सँडविच आणि चाटमध्ये ना सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते असं म्हणजे मी ऑब्झर्व केलं आहे सुट्टीच्या दिवसांमध्ये वगैरे, पण दररोज तेवढी गर्दी नसते. मग कसं होतं जी आपण नाही का टोस्ट सँडविच वगैरे जे बनवतो त्यात मसाला म्हणजे बटाट्याची भाजी जी यूज करतात ना ती कधी कधी थोडीफार राहून जाते. तर कसं आहे आपण ती भाजी टाकून देण्यापेक्षा मग आम्ही काय करतो थोडे त्याचे वडापावचे जे वडे असतात ना बटाटे वडे ते बनवतो चण्याच्या पिठामध्ये आपलं नॉर्मल जसे वडे बनवतात तसे. कसं आहे आपण एखादी आपण बनवणार जर त्या दिवशी हां जास्त खप नाही झालं किंवा जास्त गिराईकं नाही आली सँडविचेससाठी तर भाजी उरते, मग ती भाजी आम्ही घरी खातो कारण बनवलेली तर ती घरातच असते ना. मग कधी कधी भाजी चपाती बरोबर खातो, कधी कधी वडे करून खातो. तर तशी मी वडे आता बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर खायला ही चटणी बनवणार आहे. तर ही चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं आणि मस्त लागते, मस्त एकदम बोलतात चमचमीत अशी लागते. म्हणजे काही भाजी नसेल ना तरीही चालेल, नुसतं चटणीबरोबरही तुम्ही चपाती किंवा भाकरी खाऊ शकता. तर आता जास्त बडबड न करता चला चालू करूया. इकडे लसूणची चटणी मी बनवायला घेतलेली आहे. लसूणची चटणी म्हणजे खोबरं आणि लसूणची चटणी बनवण्यासाठी एक मी सुकं जे खोबरं असतं त्याची एक म्हणजे अर्धी वाटी घेतलेली आहे. त्या अर्ध्या वाटी खोबऱ्याची मी चटणी इथे बनवते आहे. किसून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे असं जाड बारीक कसे कारण असंही तुम्ही मिक्सरमध्ये वाटणार असतात. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. मी साली काढत नाहीत कधी, तुम्हाला जर काढायचं असेल तुम्ही काढू शकता. मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यात घातलेलं आहे लाल तिखट आपल्या घरातलं, जो तुम्हाला काश्मीरी मसाला टाकायचा असेल अजून लाल करायला तर तुम्ही तेही टाकू शकता. त्यानंतर ही बघा काचेची मी इथे बरणी घेतलेली आहे. हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं सगळं मिश्रण आणि नंतर ही चटणी ना इथे मी या बरणीमध्ये भरून ठेवते. इथे मी खाली ताट घेतलं कारण म्हणजे बाहेरचं चटणी पडली तर आपली वेस्ट नको व्हायला म्हणून मी. अशा तऱ्हेने आपली ही चटणी रेडी झालेली आहे. ही चटणी अशी काचेच्या बरणीत तुम्ही ठेवलीत ना कितीही म्हणजे अक्षरशः मी तर 15 दिवस कमी बोली महिनाभर जरी ठेवली तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ती बघू शकता 15 दिवस पुरणार नाही म्हणजे एकाच खोबऱ्याच्या ह्याची बनवली ते 15 दिवस पुरणार नाही. मीच खाऊन टाकी ती 8 दिवसामध्ये. पण एक सांगते तुम्हाला जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असतील किंवा कुठे प्रवासाला जर तुम्ही जात असाल ना तर अशी तुम्ही करून नेलात ना तरी मस्त टिकते. पराठ्याबरोबर वगैरे मेथीचा परोटा वगैरे तुम्ही खात असाल ना तर याच्याबरोबर छान लागते. तर मग चला मग आजचा आता सुज्ञाला भात आणि डाळ किंवा काही आधी पालकचं ग्रेव्ही केली होती तर ते आणि राईस भरवायची वेळ आलेली आहे कारण वाजले आहेत आता जवळपास 10:15. तर आता मी तिला भरवायला घेते आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. तर कारण आता वडे तर मला तळायचे आहेत पण सुमास आल्याशिवाय मी तळू नाही शकत कारण तुम्हाला माहिती आहे वडे कसे गरम गरमच खायला खूप छान लागतात. त्याच्यामुळे मी तर यांची वाट बघते आहे. चटणी मात्र बनवून ठेवली मी. तर ठीक आहे चालेल मग आता चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट सगळ्यांना, बाय बाय.